समस्या हमारी केवरी पूरी लो धारणा सा अभ्यास कर रहे हैं। उदाहरण है का ए के एन पहली पदावली आ रही है, बी एम एम दूसरी पदावली आ रही है, सी एम एन तीसरी पदावली आ रही है, डी एम ओ चौथी पदावली आ रही है और प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला पदावली शोधायची आहे। त्याच्यासाठी पर्याय दिले खाली, पहिला पर्याय आहे ई एन पी, दूसरा पर्याय एफ ओ एन, तीसरा पर्याय ई ओ क्यू, चौथा पर्याय ई ओ पी। तर या प्रश्नचिन्हाच्या जागी या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय येईल ते आपल्याला शोधायचे आहे। तर आता अक्षर मालिकेत जर आपण पदावलीमध्ये प्रत्येक अक्षर पाहिलं तर प्रत्येक पदावलीतील पहिलं अक्षर हे क्रमाने आलेले आहे, ए बी सी आणि डी। तसेच दुसरे अक्षर पाहिले तर पहिल्या पदावलीमध्ये के, दुसरीमध्ये एम, तिसरीमध्ये एम आणि चौथीमध्ये एन। तिसरा अक्षर जर पाहिलं तर पहिल्या पदावलीत एन, दुसरीमध्ये एम, तिसरीमध्ये एन आणि चौथीमध्ये ओ। याच्यावरून असं दिसतं पा, प्रत्येक पदावलीमध्ये पहिलं दुसरं तिसरं जे अक्षर आहे ते क्रमाने आलेलं आहे आणि म्हणून पदावलीमधील पुढचं अक्षर पुढचा पर्याय आपल्याला शोधण्यासाठी ए बी सी डी बी नंतर ई येतो पा, त्याच्यानंतर के एन एम एन नंतर ओ येतो आणि एन एम एन ओ ओ नंतर पी येतो। आणि म्हणून उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी ई ओ पी ही पदावली ही पा। पर्यायामध्ये चार नंबरचा जो पर्याय आहे तो ई ओ पी आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ई ओ पी हे आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अक्षर मालिकेवरील पुढील उदाहरणाचा अभ्यास करूया। उदाहरण आहे, पहिली पदावली आहे डी एम, दुसरी आहे ई ओ, तिसरी आहे एफ क्यू आणि चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे। आता या पदावलीचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर प्रत्येक पदावलीमध्ये पहिल्या अक्षरामध्ये काही संबंध दिसतोय का, तर त्याचा विचार करू। पहिलं अक्षर डी, दुसऱ्या पदावलीतलं पहिलं अक्षर ई, तिसऱ्या पदावलीतलं पहिलं अक्षर एफ। म्हणजेच पदावलीमध्ये पहिले अक्षर हे क्रमाने आलेले आहे आणि म्हणून डी ई एफ। नंतर पुढचं जे अक्षर अक्षर मालिकेमध्ये आहे ते जी येते का, त्याच्यानंतर दुसरं अक्षर जर आपण प्रत्येक पदावलीमध्ये पाहिलं तर प्रत्येक पदावलीमध्ये पहिल्या पदावलीचे दुसरं अक्षर आहे ते एम आहे का, त्याच्यानंतर दुसऱ्या पदावली दुसरं अक्षर जे ओ आहे ते ओ आहे का, म्हणजे पहिला अक्षर पहिल्या पदावली एम, दुसऱ्या पदावली दुसरं अक्षर ओ, तिसऱ्या पदावली दुसरं अक्षर क्यू आणि मग चौथ्या पदावलीमध्ये जे दुसरं अक्षर असेल इथं प्रत्येक पदावली दुसरं अक्षर आधी एक अक्षरानंतरचं अक्षर येतं। एम नंतर एन सोडून दिला ओ येतो, ओ नंतर पी सोडून दिला क्यू येतो आणि म्हणून क्यू नंतर आर सोडून दिल्यानंतर एस येईल आणि म्हणून या जीच्या पुढं एस, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला चार नंबरची पदावली शोधायची की जी एस येते पा। आणि ती पदावली आपल्या पर्यायामध्ये दोन नंबरचा पर्याय आहे, म्हणून दोन नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। उदाहरण आहे का बी डी एच एम पी आणि प्रश्नचिन्ह, आपल्याला या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी या पर्यायामध्ये कोणता अक्षर येईल ते शोधायचं आहे। त्याच्यासाठी या उदाहरणातील अक्षरांची आपण अक्षर मालिकेशी तुलना केली असता उदाहरणातील पहिलं जे अक्षर आहे ते अक्षर मालिकेमध्ये या ठिकाणी डी आहे, त्याच्यानंतर उदाहरणातील दुसरं अक्षर जे आहे डी ते आधी एक नंतर
डी येते का उदाहरणातील तिसरा अक्षर एन जे आहे ते डी नंतर ई एम जी म्हणजे आधी तीन अक्षर सोडून पुढचं एच अक्षर येते का त्याच्यानंतर उदाहरणामध्ये पुढील अक्षर जे आहे एन ते एच नंतर एक दोन तीन चार पाच पाच अक्षर सोडून नंतर पुढचा अक्षर एन येते का त्याच्यानंतर एन नंतर थ्री ए पा मग बी किती अक्षरानंतर येते ते पाहूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे आधी सात अक्षरानंतर पुढचं व्ही अक्षर येते का मग व्ही नंतर किती नंबरला तुमचा अक्षर असेल तर ते आपल्याला शोधायचं आता हे क्रम जर आपण पाहिले अधिक एक अधिक तीन जे एक पाच सात तर ह्या विषम संख्या आहेत का आणि म्हणून सात नंतरची पुढची विषम संख्या कोणती आहे तर ती आपल्याला शोधायची आणि मग व्ही नंतर आपल्याला काय करावं लागेल सात नंतरची विषम संख्या नऊ आहे म्हणजे नऊ अक्षर सोडून पुढचं अक्षर कोणतं येईल ते शोधायचे आणि म्हणून मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे नऊ अक्षर सोडल्यानंतर पुढचं जे अक्षर येतं ते एफ येते का आणि म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी एफ हे अक्षरपालिकेतील अक्षर असणं अपेक्षित आहे आणि पर्यायाकडे जर आपण पाहिलं तर एक नंबरचा जो पर्याय आहे तो एफ आहे आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर किंवा अचूक पर्याय हा एक नंबरचा आहे.